सुप्रभात मंडळी, इट इज अ गुड इव्हनिंग फॉर मी बट गुड मॉर्निंग फॉर यू गाईज. एनिवेज, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की गिअर्स कसे तुम्ही प्रॉपरली यूज करू शकता, इफेक्टिव्हली यूज करू शकता. तर मग चला व्हिडिओ सुरुवात करूयात. हे यूट्यूब फॅमिली फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार मंडळी, तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलमध्ये. थोडासा आवाजामध्ये फरक तुम्हाला जाणवत असेल, कारण आपली तब्येत थोडीशी डाऊन आहे. सो ते सगळं इग्नोर करा. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की गिअर्स सायकलमध्ये तुम्ही कसे इझिली यूज करू शकता, कसं इफेक्टिव्हली तुमची सायकलिंग त्याने वाढेल, एक्सपिरियन्स चांगला होईल सायकलिंगचा, आणि तुम्ही लाँग राईड्स किंवा अपहिल्स जे आहेत ते इझिली करू शकाल. सो लेट्स बिगिन विथ द व्हिडिओ. तर फर्स्ट ऑफ ऑल बेसिक पासून चालू करूयात. तर ही आहे माझ्याकडे एक गिअर्ड सायकल, बेसिक MTB आहे. तर इकडे फ्रंटला आहेत माझ्याकडे 3 गिअर्स, 1, 2, आणि इकडे खाली एक 3 आहे, आणि इकडे आहेत 7. सो हा 3:7 रेशिओ आहे आपल्या सायकलमध्ये. आणि याचे शिफ्टर्स आहेत इकडे फ्रंट हँडलवरती, इकडे आहे रिअरचा शिफ्टर आणि इकडे आहे फ्रंटचा शिफ्टर. सो मी माझ्या राईट हँडकडे बघू शकता, फर्स्ट फिंगरने मी हाय करू शकतो, लाईक ऑलरेडी हा 7th आहे, आणि मी थंबनेल लो करू शकतो गिअर्स. सो हे जो सेटअप आहे ना, हा खूपच जास्त इझी आहे आणि हॅसल फ्री असतो काही काही सायकल्समधील. जसं की मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, फायरफॉक्सची जी आपली सायकल होती त्याच्यामध्ये दोन्ही जे नॉब होते ते इथेच होते, आणि त्यामध्ये थोडंफार कन्फ्युजन होऊन जातं, थोडा वेळ लागतो ते सगळं समजायला, बट होऊन जाईल. सो हे सगळं मी तुम्हाला सांगितलं गिअर सेटअपबद्दल, कसं प्रकारे सायकलवरती एक गिअर सेटअप असतो, आणि अशी जर सायकल असेल तर ती असते गिअर्ड सायकल. सो आता आपण बोलूयात गिअर्स शिफ्टिंगबद्दल, कसा तो कॉम्बिनेशन असायला हवा. लाईक 3:7 21 कॉम्बिनेशन होतात. सो त्याच्यामध्ये कोणते परफेक्ट कॉम्बिनेशन्स असतात, जर ते असेल तर तुमची जी सायकलिंग एक्सपिरियन्स आहे तो वाढतो. सो बेसिकली जेव्हा तुम्हाला खूप स्पीडमध्ये जायचं असेल, जे काय तुम्ही एफर्ट्स पुट ऑन करताय ते पूर्णपणे युटिलाइज झाले पाहिजेत असं तुम्हाला हवं असेल, तेव्हा पूर्ण सायकल टाकायची टॉप गिअर्समध्ये. म्हणजे इथे रिअरमध्ये टाकायचं 7th अँड फ्रंटमध्ये टाकायचं 3rd. सो हा जो कॉम्बिनेशन आहे लाईक 3:7, तर हा कॉम्बिनेशनमध्ये पूर्णपणे एफर्ट्स लागतात तुमचे, आणि त्याने करून सायकल तुमची स्पीडमध्ये चालते, म्हणजे ॲट मॅक्स स्पीड चालू शकते. सो आता आपण एकदम स्ट्रेट पाथवरती राईड करतोय, प्लेन रोड आहे, कुठेच अपहिल नाही आहे, काहीच नाही आहे, ऑफ रोडसुद्धा नाही आहे. सो मी आता टॉप गिअर्सवरती ठेवली आहे सायकल, आणि जे पण मी एफर्ट्स पुट करतो आहे माझ्या पेडल थ्रू ते सगळे मला आउटपुट मिळतं आहे, म्हणजे जो रोलिंग रेझिस्टन्स आहे तो आता कमी आहे अँड इझिली मी राईड करू शकतो. सो दिस इज हाऊ यू कॅन राईड फास्ट वेन यू आर रायडिंग ऑन अ स्ट्रेट पाथ. बट हा जो कॉम्बिनेशन आहे हा आपल्याला नॉर्मल जेव्हा प्लेन रोड असतो त्यावरतीच यूज करायचा असतो, कारण जेव्हा ऑफ रोड असतो किंवा अपहिल डाऊनहिल असतात त्यावरती तुम्हाला एफर्ट्स नाही पण टॉर्क इम्पॉर्टंट असतो. अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट मित्रांनो, तर ही जी ड्राईव्ह ट्रेन तुम्हाला दिसते, किंवा आपण फॉर एक्झाम्पल ही चेन कन्सिडर करूयात, तर आपला जे गिअर कॉम्बिनेशन आहे ते असं ठेवायचं आहे की जेणेकरून आपली ही चेन जी आहे ही स्ट्रेट लाईनमध्ये असेल. जर हा फ्रंट गिअर जर 1 असेल एकदम खाली, आणि इकडे जर असेल रिअर एकदम 7th, तर ते जे कॉम्बिनेशन आहे त्याच्यामध्ये चेन आपली अशी तिरकी होईल, आणि त्याने आपल्या जो गिअर्स आहेत याच्यावरती इफेक्ट पडेल, आणि लाँग टर्ममध्ये तुम्हाला जो स्पॅन आहे म्हणजे गिअरची जी लाईफ आहे ती कमी होईल, चेनची लाईफ आहे ती कमी होईल, आणि तुम्हाला एफर्ट्स जास्त द्यावे लागतील पण तुम्हाला आउटपुट तेवढा मिळणार नाही. सो बेसिक रूल हा असतो जेव्हा पण तुम्ही गिअर्स यूज करता. तर ही जी ड्राईव्ह ट्रेन तुम्हाला चेन दिसते ना, ही स्ट्रेट पाथमध्येच असायला हवी, ही अशी क्रॉस किंवा अशी क्रॉस नसावी, स्ट्रेट असावी. तर ती चेन स्ट्रेट ठेवण्यासाठी फ्रंट 3rd संघ तुम्ही 5, 6, 7 रिअरवाले यूज करू शकता. सो हे कॉम्बिनेशन तर झालं जेव्हा तुम्ही एका प्लेन रोडवरती एकदम स्मूथ रोडवरती चालवताय. आता जेव्हा तुम्हाला डाऊनहिल किंवा अपहिल करायचे असतील, थोडेफार टर्न्स वगैरे आहेत किंवा थोडाफार ऑफरोड आहे, तेव्हा तुम्ही काय कराल, तर तेव्हा फ्रंट जो गिअर आहे तो आपण शिफ्ट करायचा 2nd, म्हणजे इकडचे जो हा नॉब आहे याला प्रेस करायचा आपण इकडे, आणि हा गेला आता 2nd. सो ही जी चेन आहे ती शिफ्ट होईल 2nd, गेली आता 2nd, दिसू शकते तुम्हाला इकडे, हा आहे 3rd, हा आहे 2nd. सो आपली चेन आता 2nd आहे. 2nd होतं काय, तर जे पेडलवरती आपला एफर्ट असतो ते थोडंफार कमी होतं आणि सायकल तरीही चालू राहते. ओके, तर हा जो ट्रेल आहे हा तुम्ही बघताय आता कम्प्लीट ऑफ रोड आहे, त्यामुळे आणि मी काय एवढा स्पीडली राईड करत नाही आहे. सो मी आता फ्रंट ठेवला आहे 2nd आणि रिअर इज ऑन 4th. सो हे असे कॉम्बिनेशन्स तुम्ही करू शकता इझिली, जेव्हा तुम्ही हळूहळू प्रॅक्टिस कराल तेव्हा तुम्हाला समजेल की तुमचा एफर्ट
आणि जो आउटपुट भेटतोय तो कसा मॅनेज करायचा. आता सेकंड सांगती रिअरचे कोणते गिअर्स जातात. सो बेसिकली सेकंड सांगती फोर्थ फिफ्थ आणि सिक्स्थ हे तिन्ही गिअर्स जाऊ शकतात. थर्ड पण एकाच वेळी चालू शकतो बट ते तुमच्या कन्व्हिनियन्सनुसार आहे. म्हणजे तुम्ही जसं जसं चालवाल तसं तसं तुम्ही चेंज कराल गिअर, तसं तसं तुम्हाला कळेल की कोणत्या गिअर्सवरती जास्त एफर्ट्स मिळतात आहे किंवा तुम्ही जे एफर्ट्स देताय त्याचं आउटपुट तुम्हाला मिळतंय. सो तसं तुम्ही ते फिगर आउट करू शकता. सो बेसिक मिथ्स आहेत काही काही गिअर सायकलबद्दल, त्या मी तुम्हाला सांगतो. तर बऱ्याच जणांना असं वाटतं की गिअर सायकल असेल तर तो खूप स्पीडली चालू शकतो, त्याला एफर्ट्स जास्त नाही द्यावे लागत वगैरे वगैरे. सो हे सगळं मोहमाया आहे गाईज, याच्यावरती अजिबात विश्वास ठेवू नका. एफर्ट्स तुम्हाला द्यावेच लागतात. फक्त एवढंच आहे की गिअर्सने तुमचे जे एफर्ट्स आहेत त्यांना प्रॉपर चॅनलाइज्ड केलं जातं आणि प्रॉपरली ते यूज होतात, जेणेकरून तुमचा एक्सपिरियन्स जो आहे ओव्हरऑल सायकलिंगचा तो बेस्ट होतो. नाव कम्स द फर्स्ट गिअर ऑफ फ्रंट. तर फ्रंटला जेव्हा तुम्ही फर्स्ट गिअर टाकता तेव्हा तुमचा पेडल एकदमच फ्री होऊन जातो. एकदम फास्ट तुम्ही पेडल करू शकता बट सायकल खूप जास्त स्लो चालते कारण ते टॉर्कमध्ये कन्वर्ट होते. म्हणजे तुमचा जो एफर्ट आहे, जो तुम्ही एफर्ट देताय तो टॉर्कमध्ये कन्वर्ट होते आणि अपहिल्स वगैरे क्लाइम्ब करायला इझी जातं. आता फ्रंट फर्स्टवरती तुमचे जे रिअर आहेत ते फर्स्ट सेकंड आणि थर्ड हे असे तीन गिअर्स चालतात. सो जेव्हा तुम्ही कॉम्बिनेशन टाकता फर्स्ट फर्स्ट म्हणजे रिअर आणि फ्रंट फर्स्ट टाकताल तेव्हा तुम्हाला अपहिल करायला खूप इझी जाईल, खूपच फ्री होऊन जातो पेडल. सो नक्की जेव्हा फर्स्ट टाईम तुम्ही ट्राय कराल तेव्हा हळूहळू हळूहळू ग्रॅज्युअली ट्राय करा या सगळ्या गोष्टी, म्हणजे तुम्हाला ईज होईल हे सगळं करण्यामध्ये. जेव्हा पण तुम्ही अपील करत असाल तर अपील करायच्या आधीच तुम्हाला जे तुमचे डाऊनशिफ्ट आहेत ते करावे लागतात. जर तुम्ही आधी नाही केले तर अपील करता करता मध्येच जर तुम्ही डाऊनशिफ्ट करायचं बघाल तर तुम्हाला थांबावं लागेल अँड तुमच्या जे ड्राईव्ह ट्रेन आहे त्याच्यावरती खूप जास्त लोड येईल किंवा ते ब्रेक होण्याचे पण चान्सेस असतात. कारण जो आपले डिरेलियर्स असतात ना ते खूप डेलिकेट असतात आणि त्यांना जपणं हे खूप इम्पॉर्टंट असतं कारण तेच आपला मेन जे शिफ्टिंग वगैरे होते ते सगळं ते सांभाळतात. अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट वाईल शिफ्टिंग गाईज, कधीही पूर्ण एफर्ट देऊन शिफ्टिंग नाही करायची, सायमल्टेनियसली नाही करायच्या या गोष्टी. जेव्हा पण तुम्ही शिफ्ट करताय तेव्हा पेडलवरती जो एफर्ट आपण देतोय तो हलका कमी करायचा आणि त्यानंतर गिअर शिफ्ट करायचा, जेणेकरून आपले जे डिरेलियर्स आहेत त्यांची लाईफ स्पॅन वाढते. आता डिरेलियर काय असतं तर फ्रंटमध्ये हे जो पार्ट दिसतोय ना जो चेनला आपल्या शिफ्ट करतो त्याला म्हणतात डिरेलियर, आणि इकडे रिअरला इथे खाली आहे हा रिअर डिरेलियर. सो हे दोन चेन डिरेलियर्स आहेत आणि यांचा लाईफ स्पॅन टिकवणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे कारण तेच आपले जे गिअर शिफ्ट आहेत ते करतात. सो इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे तर जेव्हा पण तुम्ही पेडलिंग करताय, जेव्हा तुम्हाला गिअर शिफ्ट करायचं असेल तेव्हा हलका एफर्ट कमी करा पेडलवरचा आणि पटकन शिफ्ट करून त्यानंतर मग परत एफर्ट्स द्या. कसं समोर माझ्या बघू शकता, आता आपल्याला डाऊन हिल करून लगेच अपील आहे. सो मी आधीच गिअर जे आहेत ते आपले खाली शिफ्ट करून घेतो म्हणजे आपल्याला अपील करायला इझी जाईल. सो बघताय तुम्ही माझा पेडलिंग खूप जास्त लूज झालं आहे अँड इझिली मी पेडल करून अपील केला सुद्धा. सो दिस इज हाऊ गिअर्स वर्क. सो नाव लेट्स सम अप दिस व्हिडिओ. तर गाईज शिफ्टिंग खूप जास्त इझी आहे. काही मिथ्स आहेत की शिफ्टिंगमुळे किंवा गिअर्समुळे तुमची स्पीड वाढते किंवा एफर्ट्स कमी द्यावे लागतात, हे सगळं खोटं आहे, याच्यावरती विश्वास नका ठेवू. सो फ्रंट गिअर्स आपल्या सायकलमध्ये आहे तीन, 3:7 रेशियो आहे. सो मी तुम्हाला सांगतो की थर्ड गिअरमध्ये आपण यूज करू शकतो रिअरचे फिफ्थ सिक्स सेवन्थ, सेकंड गिअरमध्ये आपण यूज करू शकतो फोर्थ फिफ्थ सिक्स्थ अँड एज वेल एज थर्ड बट अंडर सम कंडिशन्स. अँड फर्स्ट जो गिअर आहे आपला फ्रंट फर्स्ट त्याच्या सांगती आपण रिअरचा यूज करू शकतो फर्स्ट सेकंड अँड ॲट मॅक्स, म्हणजे जर कधी करायचा झाला जर खूपच काय आलं तर थर्ड यूज करू शकतो. सो दिस वॉज इट फॉर द व्हिडिओ गाईज. आय होप सो तुम्हाला या व्हिडिओमधनं काहीतरी इन्फॉर्मेशन मिळाली असेल आणि तुमचं सायकलिंग एक्सपिरियन्स नक्कीच याने सुधारेल. सो आजच्या व्हिडिओमध्ये काहीच सिनेमॅटिक वगैरे नव्हते, फक्त बोलणं होतं कारण इन्फॉर्मेशन शेअर करणं खूप जास्त इम्पॉर्टंट होतं. तर आता सनसेट होतोय, सनसेट झालं आहे ऑलरेडी. भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत स्टे ट्यून्ड स्टे हॅपी. सर्वात जास्त तुमच्या घरच्यांची काळजी घ्या कारण ते सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. सायनिंग ऑफ हेमंत राऊत, बाय बाय. आणि असेच जर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज हवे असतील डू लेट मी नो इन द कमेंट सेक्शन बिलो. आय विल श्युअरली ट्राय टू मेक मोर कंटेंट. बाय बाय. अजून एक महत्त्वाचं सांगायचं राहून गेलं तर जेव्हा तुम्ही डाऊन हिल करताय, प्रॉपर डाऊन हिल आहे, तेव्हा कधी पण तुमचे जे सायकलचे गिअर्स आहेत ते टॉपवरती ठेवा. आय वुड सजेस्ट की जो फ्रंट गिअर आहे तो सेकंडवरती ठेवा, जेणेकरून जर इन्स्टंटली तुम्हाला थांबवायची झाली किंवा तुम्हाला रेझिस्टन्स अप्लाय करायचा झाला तर इझिली तुम्ही करू शकाल. किंवा जेव्हा लो गिअर्समध्ये असतं सायकल तेव्हा खूप जास्त फ्री असते सायकल. सो इट्स बेटर की जेव्हा तुम्ही डाऊन हिल कराल तेव्हा टॉप गिअर्स किंवा सेकंडमध्ये ठेवलं तरी चालेल, फ्रंट सेकंड आणि रिअर सिक्स सेवन चालून जाईल.